मित्रांनो, JFM हा बँकिंग क्षेत्रासाठी, सार्वजनिक क्षेत्रातील बँकांसाठी हा एक अतिशय महत्त्वाचा शब्द आहे. JFM म्हणजे जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, हे 3 महिने सार्वजनिक क्षेत्रातील बँकांसाठी अतिशय महत्त्वाचे असतात. म्हणजे ज्या काही बँका सार्वजनिक क्षेत्रामध्ये काम करतात, तर ह्या सर्व बँका उद्दिष्टावर काम करत असतात, म्हणजे टार्गेट डोळ्यासमोर ठेवून काम करत असतात. मग प्रत्येक गोष्टीचं टार्गेट हे त्यांना पूर्ण करावंच लागत असते, आणि मग मार्च एंडिंग पूर्वी हे उद्दिष्ट साधण्याचा प्रयत्न करत असतात. मग अशातच आपण कुठेतरी पीक कर्ज घेतलेलं असतं, आणि ही अशी बोर्ड तुम्हाला अनेक बँकांच्या समोर दिसत असतील किंवा दिसतील. काहींना याबाबत लोक न्यायालयाच्या नोटिसा सुद्धा बऱ्याच शेतकऱ्यांना आलेल्या असतील, आणि मग अशा वेळेस किंवा बँकेचे वसुली प्रतिनिधी सुद्धा तुमच्याकडील थकीत कर्जासाठी तुमच्या दारापर्यंत आले असतील, आणि मग अशा स्थितीमध्ये आपण हे कर्ज भरलं पाहिजे, नाही भरलं पाहिजे, नाही भरलं तर काय होणार, किंवा भरलं तर काय नुकसान होणार, म्हणजे दोन्ही बाजूंनी तुमचं नुकसान होण्याची संभावना आहे. म्हणजे जर तुम्ही कर्ज भरत असाल तरीही तुमचं नुकसान होऊ शकतं, आणि नाही भरलं तरीही नुकसान होऊ शकतं. मित्रांनो, गेल्या काही वर्षांमध्ये, म्हणजे सुरुवातीला जवळपास 2004 साली सर्वप्रथम आपल्या विदर्भामध्ये शेतकरी आत्महत्यांचा प्रश्न उजागर झाला, आणि त्यानंतर मग शेतकऱ्यांची परिस्थिती आस्थागायक, म्हणजे स्वातंत्र्य मिळालं तेव्हापासून आतापर्यंत हरितक्रांतीही झाली मधात, मात्र शेतकऱ्यांची परिस्थिती फारशी सुधारलेली नाहीये, आणि शेतकरी हा केवळ आणि केवळ निसर्गावर आणि आशेवर जगत असतो. म्हणजे दरवर्षी निसर्ग धोका देतोच, पण दरवर्षी शेतकऱ्याला एक आशा असते की मला कुठेतरी माझ्या पीक विम्याचे पैसे भेटतील, किंवा मला नापिकीचे पैसे भेटतील सरकारकडून, किंवा नाहीच काही मिळालं तर मला आता निवडणुका येत आहेत, मला कर्जमाफी तरी मिळेल, आणि या आशेवर जगत असताना ही आशा शेतकऱ्यांची संपत नाही, आणि राजकारणी लोक तुम्हाला सतत या आशेवर झुलवत ठेवत असतात, आणि तुमचा वापर करून घेत पुन्हा तुमच्याकडून मतं घेत असतात, आणि सत्तेत येत असतात. मग सत्तेतून पैसा आणि पैशातून सत्ता हे वर्तुळ पुन्हा अविरतपणे सुरू असतं. तर असो, सुरुवातीला ज्यावेळेस सिबिल आलं 20 वर्षापूर्वी, तर त्यावेळेस त्या काळच्या सरकारने जाहीर केलं होतं किंवा जे काही सिबिल कंपनी अस्तित्वात आलेली आहे, तर सिबिलच्या कक्षेमध्ये विद्यार्थी आणि शेतकरी येणार नाहीत हे त्यावेळेस सरकारनं जाहीर केलं होतं. मात्र आता शेतकरी आणि विद्यार्थी या सिबिलच्या कचाट्यातून सुटलेले नाहीत. अनेक विद्यार्थ्यांचं शैक्षणिक कर्ज नाकारलं गेल्यामुळे, सिबिलमुळे, सिबिल डाटा थोडासा डॅमेज झाल्याने शैक्षणिक कर्ज नाकारलं गेल्यामुळे अनेकांचं नुकसान झालेलं आहे. त्याचप्रमाणे काही वर्षांपूर्वी शेतकऱ्यांसाठी कर्जमाफी आली, काही शेतकऱ्यांना लाभ मिळाला, काहींना मिळाला नाही, आणि मग नव्यांना सरकारनं पुन्हा घोषणा केली की जे वंचित राहिले ते पुन्हा या तारखेपासून त्या तारखेपर्यंत शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळेल. मग अशा स्थितीत 1 वर्षापेक्षा अधिक कालावधीसाठी घेतलेलं पीक कर्ज हे थकित झालं, आणि थकित झाल्याच्या नंतर मग या शेतकऱ्यांचं कुठेतरी सिबिल डॅमेज झालं, आणि मग नवीन पीक कर्ज मिळण्यास या शेतकऱ्यांना अडचणी निर्माण झाल्या. दुसरीकडे 1 वर्ष मुदतीसाठी शेतकऱ्यांना पीक कर्ज दिलं जातं, मात्र जिल्हा बँकेसारखे काही बँका काय करतात की बाबा एखाद्या शेतकऱ्याला सप्टेंबरमध्ये जरी कर्ज दिलेलं असलं तर 31 मार्चपूर्वी ते 1 वर्ष होण्यापूर्वीच भरून घेतात. मग त्यांना एक कुठेतरी आश्वासन दिलं जातं किंवा त्यांना एक आमिष दाखवलं जातं की 31 मार्चपूर्वी जर तुम्ही कर्ज भरत असाल तर तुम्हाला या कर्जावर व्याज लागणार नाही, आणि नंतर मग ते त्यांच्या राजकीय हितसंबंधातून ते सरकारकडून व्याज वसूलही करून घेतात. 1 वर्षाच्या वर जर ते कर्ज गेलं तर मग त्याला दंड, व्याज वगैरे बऱ्याच गोष्टी त्याच्यामध्ये ऍड केल्या जातात. मात्र राष्ट्रीयकृत बँका, बऱ्याच राष्ट्रीयकृत बँकांकडून शेतकऱ्यांची अशी ओरड आहे की ते नियमित 1 वर्षाच्या आत मुदतीपूर्वी कर्ज भरतात, मात्र सरकारकडून जे काही 4% आणि 8% जे व्याज माफीची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्याला यायला पाहिजे, तर स्टेट बँक असेल किंवा इतर राष्ट्रीयकृत बँका असतील, तर अजूनही त्या शेतकऱ्यांना एकदाही या 4-6 वर्षामध्ये त्या व्याज माफीच्या पैशाचा लाभ मिळाला नाही, अशा अनेक शेतकऱ्यांच्या तक्रारी आहेत. आणि या तक्रारींकडे राजकीय लोकांनी, म्हणजे जे काही राजकारणी असतील, मग आमदार असतील, खासदार असतील, तर त्यांनी याविषयी लक्ष वेधणं गरजेचं आहे असं आम्हाला वाटतं. दुसरीकडे जर तुमचं कर्ज थकित झालं तर शेतकऱ्यांची परिस्थिती अशी असते की बाबा शेतकरी नेमका विचार करतो की बाबा आता या सोयाबीनवर, हरभऱ्यावर किंवा शेतमालावर आपण कुठल्या तरी एखाद्या बँकेचं कर्ज आपण नवजून करू,
आणि ते पैसे भरून आपण कुठेतरी नवं जुनं करू किंवा वरचं व्याज भरून आपण ते पुन्हा एकदा कर्ज नवं जुनं करू हा तो विचार करतो. मात्र नेमकं काय होतं की सोयाबीन घरात येतं आणि घरात कुणीतरी आजारी पडतं आणि त्याच्यासाठी नियोजित केलेला पैसा हा कुठेतरी दवाखान्यात किंवा इतर कारणासाठी खर्च होतो आणि मग अशा वेळेस ते कर्ज थकीत होतं आणि मग 1-2 वर्ष ते कर्ज थकीत झालं की बँका मग तुम्हाला वसुलीसाठी तगादा लावतात. तगादा लावल्याच्या नंतर मग बऱ्याचदा तुम्हाला लोक न्यायालयात सेटलमेंट करायला सांगतात किंवा बऱ्याचदा बँकेकडून बँक अदालतीचं आयोजन केलं जातं आणि त्याच्यामध्ये तुम्हाला प्रलोभन दाखवलं जातं की तुम्हाला 70% त्या कर्जावर सूट आम्ही देऊ. म्हणजे बँका काय विचार करतात की बा आता एखादं कर्ज दीर्घकाळासाठी थकीत झालं आणि थकीत झाल्याच्या नंतर मग आता बँकेला बँकेचा एनपीए रेशो वाढतो आहे आणि मग अशा वेळेस बँकेवर प्रेशर येतं किंवा याच्यावर कुठंतरी आता हे कर्ज वसुलीचं त्यांच्यावर एक प्रेशर असल्यामुळे दबाव असल्यामुळे मग बँका स्वतःच्या अधिकारामध्ये ते काही जे काही कर्जदार असतील किंवा शेतकरी असतील तर त्यांना 70% सूट द्यायला तयार होतात, 80% सूट द्यायला तयार होतात. म्हणजे सुरुवातीला बँके फंडा काय अवलंबतात की बा जर एखाद्या शेतकऱ्याने समजा उदाहरणार्थ 1 लाख रुपये कर्ज घेतलं, 4 वर्ष ते थकीत झालं आणि किंवा 5 वर्ष थकीत झाले आणि ते व्याजासह व्याज दंड व्याज त्याच्यावर अतिरिक्त चार्जेस असं पकडून ते समजा उदाहरणार्थ 4 लाखापर्यंत ते गेलं. बऱ्याच वेळा बँका काय करतात सुरुवातीला की बाबा तुला पूर्ण वरचं व्याज माफ करतो 4 लाखातले, तू फक्त मुद्दल भर. परंतु शेतकरी ते शेवटी मुद्दलही भरायची त्याची ऐपत नसेल तर अशा वेळेस बँका त्याला पुन्हा 50% मुद्दलात सूट देतात आणि त्याच्यानंतर पुन्हा म्हणतात की तुम्हाला 30% सूट देतो आणि मग 1 लाखापैकी तुमच्याकडे 1 लाख रुपये आमचं मुद्दल होतं त्याच्यापैकी तुम्ही 30,000, 35,000, 20,000 भरा आणि या कर्जातून तुम्ही मोकळे व्हा हा पर्याय तुम्हाला सांगितला जातो. मात्र हा पर्याय तुमच्यासाठी घातक ठरू शकतो. कसा? तर ज्यावेळेस बँका तुम्हाला तुमच्या कर्जाच्या रकमेमध्ये सूट देतात तर त्यावेळेस ते कर्ज क्लोज होत नाही, तर त्याच्यामध्ये तडजोड किंवा ज्याला बँकिंग भाषेमध्ये सेटलमेंट म्हणतात म्हणजे सेटलमेंट तुमच्या कर्जासोबत केलं जातं आणि हे सेटलमेंट बऱ्याच बँका सिबिलला तुमच्या अपडेट करतात आणि एकदा का तुमच्या सिबिलला जर सेटलमेंट हा शब्द अपलोड झाला तर तो आयुष्यभरांसाठी तुमची सोबत करतो. तुम्हाला असं वाटत असेल की बा आता माझं 50-55 वय झालं आणि आता 60 वर्षाच्या नंतर मला कुठलीच बँक कर्ज देणार नाही आणि मला कुठलं कर्जही घ्यायचं नाही, न असं जरी असलं तरी बऱ्याचदा तुम्ही एखाद्या पत्नीच्या नावावर एखादं कर्ज घेता किंवा मुलासाठी शैक्षणिक कर्ज घेता किंवा तुमची मुलं कर्ज घेतात तर त्यावेळेस को बॉरोवर म्हणून किंवा सहकर्जदार म्हणून तुमचा आधार पॅन त्या ठिकाणी पाहलं जातं किंवा मागितलं जातं, तुमचं सिबिल चेक केलं जातं आणि त्यावेळेस जर तिथे जर तडजोड असेल किंवा सेटलमेंट असेल तर ते तुमच्या पुढच्या भविष्यातील कर्जासाठी ते बाधक ठरतं. तर तेव्हा शक्यतोवर अशा सेटलमेंट करू नका. बँकेला त्याचं फोरक्लोजर लेटर मागा किंवा पत्र मागा रीतसर की बा आम्हाला हे कर्ज सेटल नाही करायचं तर हे बंद करायचं आणि मग तुम्हाला तुमच्या लेवलमध्ये अधिकारामध्ये तुम्हाला काय जी सूट द्यायची ती सूट द्या, बँकेला तसे अधिकार असतात. मात्र बँका जाणीवपूर्वक खोडसाळपणाने सेटलमेंट करतात आणि हे बऱ्याच शेतकऱ्यांना माहीत नसतं की सेटलमेंटमुळे आपलं काय नुकसान होतं. त्याच्यानंतर बऱ्याचदा लोक अदालतीमध्ये प्रकरणं ठेवली जातात, तिथं तुमचं ट्रॅक्टरचं लोन असतं किंवा इतर दुसरं कुठलं तरी कर्ज असतं, गृह कर्ज असतं आणि मग अशा वेळेस तिथं तुमची लोक न्यायालयामध्ये तडजोड होती आणि तडजोड झाल्याच्या नंतर बऱ्याचदा बऱ्याच बँका तुम्हाला सांगतात की तुमचं जर समजा 1 लाख रुपयामध्ये सेटलमेंट होत असेल तर त्या ठिकाणी तुम्हाला फक्त 10% रक्कम भरायला सांगतात. म्हणजे 10,000 रुपये तुम्ही भरा आणि उरलेले 90,000 रुपये तुम्ही 3 टप्प्यात किंवा 3 महिन्यात तुम्ही भरा, तुम्हाला जसे भरता येतील तसे, अशी ती तडजोड ठरलेली असते. मात्र बऱ्याचदा काय होतं की बऱ्याच वेळा हे शेतकरी अशा लोक न्यायालयातील तडजोडीसाठी तयार होतात, मात्र काय करतात की ते तडजोड करून 10,000 रुपये तर भरतात, 4 लाख रुपयाची 1 लाख रुपयामध्ये सेटलमेंट होते आणि त्यातले 10% रक्कम किंवा 5% रक्कम 5,000 रुपये भरतात आणि उर्वरित पैसे 3 महिन्यात, 6 महिन्यात किंवा बँकेने ठरवून दिलेल्या मुदतीत तुम्हाला ते भरायचे असतात. मात्र अशा वेळी आपला अडचणीमुळे हात पोहोचत नाही आणि मग आपण जे काही 10-20 हजार रुपये जी काही प्राथमिक रक्कम भरलेली असते मग 3 महिने किंवा 6 महिने तो कालावधी लोटून जातो आणि 12 महिन्याच्या नंतर पुन्हा आपल्याला बँकेची नोटीस येते आणि मग आपण आपला समज करून ठेवतो की मी तर त्यावेळेस 30,000 रुपये भरले होते किंवा 25,000 रुपये भरले होते, तर ते तुमचे फराळाखाली अक्कल खात्यात तुमचे ते पैसे वाया जातात. बँकेचं व्याजच एवढं वाढत असतं की त्या बँकेच्या व्याजावर मग कुठलंही नियंत्रण नसतं. काही दिवसांपूर्वी बँकांसाठी कर्जाच्या बाबतीत जर एखादं कर्ज थकीत होत असेल तर दामदुपटीचा नियम लागू केला होता. म्हणजे कुठल्याच बँकेला किंवा पतसंस्थेला जर एखाद्याकडे 10,000 रुपये कर्ज असेल
तर त्याला मुद्दल कर्ज असेल तर त्याला 20,000 पेक्षा जास्त रक्कम वसूल करता येणार नाही. मात्र ह्या NBFC अंतर्गत रजिस्टर असलेल्या कंपन्या, बँका, पतसंस्था, राष्ट्रीयकृत बँका, सार्वजनिक क्षेत्रातील बँका, जिल्हा बँका ह्या तुमच्या अज्ञानपणाचा, परिस्थितीचा गैरफायदा घेत तुमच्याकडून अजूनही अव्वाच्या सव्वा कर्ज वसूल करतात. सुदैवानं अलीकडे पीक कर्जाच्या बाबतीत बँकांना दावा दाखल करता येत नाही किंवा ते दावे दाखल होत नाहीत किंवा ते सक्सेसही होत नाहीत. मात्र या पद्धतीनं बँका तुमच्याकडून वसुली करतात, तर अशा गोष्टींची आपण पूर्ण पडताळणी शहानिशा केल्याशिवाय, तडजोड स्वीकारण्यापेक्षा ते कर्ज क्लोज कसं करता येईल, बंद कसं करता येईल किंवा रिन्यू कसं करता येईल, व्याजामध्ये, अतिरिक्त व्याजामध्ये किंवा दंड व्याजामध्ये सूट घेऊन ते रिन्यू करणं किंवा पुन्हा त्या बँकेसोबत कंटिन्यू करणं हे कधीही चांगलं असेल. तुर्तास धन्यवाद. जय जिजाऊ, जय महाराज.